महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहनपर अनुदान योजनेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील पात्र असलेले अनेक शेतकरी वंचित आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रोत्साहनपर अनुदान लाभार्थ्यांची संख्या तीन लाखांवर असताना आतापर्यंत सुमारे दोन लाखांहून अधिक शेतकरी या लाभापासून वंचित आहेत त्यामुळे या योजनेतील जाचंक अटी तातडीनं रद्द करून सरसकट सर्व शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ द्यावा या मागणीसाठी मनसेच्या वतीनं आजपासून विभागीय सहनिबंधक कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आलं आहे जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पर प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम जमा होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा मनसेच्या वतीनं देण्यात आला आहे शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर अध्यक्ष राजू दिंडोरे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही आमरण उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे आणि जोपर्यंत शेतकऱ्याला प्रोत्साहनपर अनुदान खात्यावर जमा होत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण आम्ही मागं घेणार नाही या उपोषणामध्ये राजू दिंडोरले अभिजित पाटील राजू पाटील सचिन पाटील सहभागी झालेत उपोषणाच्या पहिल्या दिवशी सावर्डे खुपिरे गणेशवाडी या ठिकाणच्या ग्रामस्थांनी पाठिंबा दर्शवलाय